नमस्कार मित्र हो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहत आहोत साने गुरुजी लिखित श्यामच्याई या पुस्तकातून रात्र सातवी पत्रावळ ही कथा वाचकांसाठी अतिशय हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी अशी ही कथा आहे आणि ह्या कथेतून ब्वालबोध अतिशय छान दिलेला आहे चला तर मग पाहूयात पत्रावळ कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते ताटांना ती कलही लावा व ती पोटात दवणा घाण सारी माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे बायकांनासुद्धा त्रास कमी ताटे घासावयास नको वडील सकाळी शेतावर जायचे इकडे तिकडे फिरून कामधाम करून ते दहाच्या सुमारास परत घरी येत असत येताना फुले पत्रावळीसाठी पाणी कोणाकुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केली असली तर भाजी असे घेऊन ते घरी यायचे वडील मग स्नान करून संध्या पूजा वगैरे करावयास बसत आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावयास बसत असो ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्यात पानांचा द्रोण मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे द्रोण तर अगदी साधतच नसे आमच्या कोकणात एक म्हण आहे पत्रावळी आधी द्रोणा तो जावळी शहाणा पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावळी शहाणाच असला पाहिजे घरातील मंडळी पत्रावळी लावित बसत कधी कधी प्रत्येकानं पाच पाच पत्रावळी लावाव्या असे आजी ठरवून टाकी व प्रत्येकाने पाने वाटून देई नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात पना वडाची पाने पळसाची पाने कुडाची पाने दामणीची पाने बोगदीची वाटोळी पाने चापेची पाने सर्वांच्या पत्रावळी लावतात श्राद्धाच्या मोहाच्या पानांची पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा पणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्यास व्रत घेतात कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिले गेले आहे झाडांची व त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे श्याम तू पत्रावळ लावावयास शिक नाहीतर आज तुला जेवायला मिळणार नाही असे आईने मला बजावले मला लावायला येत नाही मी काही लावणार नाही मीही रागाने म्हटलं माझी बहीण माहेरी आलेली होती ती मला म्हणाली श्याम ये तुला मी शिकवते कठीण का आहे काही त्यात मला नको तू शिकवायला जा मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावी असे माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते आमच्या गावात रामभटी म्हणून एक भटजी होते त्यांची तर आख्यायिकाच झाली होती जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत ला जावयाचे चांगलेच पान पाहिजे हे येथे नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत कसेही पान असो रामभटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच कोणाकडे लग्नमुंज असली प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमावयाचे व पत्रावळी लावित बसायची गप्पा गोष्टी करीत सहकार्याने कामे करायची अलीकडे ही पद्धत जात चालली आहे अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले परंतु मी पडलो हट्टी मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते माझी पत्रावळ नाही सारे जण हसू लागले माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली उद्या लावशील ना श्याम पत्रावर उद्या शिकव माझ्या व जवळ आई उद्या तो लावील हो वाडास त्याला असे अक्का म्हणू लागले परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो मी नाहीच लावणार जा मला वाढू नको जेवायला माझे जे अडले आहे खेट्टर मी तसा उपाशी राहीन असे रागाने म्हणत मी ओसरीवर बसलो पोटात तर भूक लागली होती कोणी आणखी समजूत घालायला येते का याची वाट मी पाहत होतो शेवटी माझी थोर निर्भाम निर्भिमाने अक्का तीच पुन्हा मज आली ती म्हणाली श्याम चल रे जेवावयास मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजावयास उठ चल लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवावयास तीन पानांच्या लहान पत्रावळीस ठिकोळी म्हणतात चार पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात पळसाची मोठी पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू एकच पान पुरे होत असे वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे चांगली मोठी गोलदार आवडत असे रानात भरपूर पाने असतात त्यात काटकसर कशाला पात्र भोजनम जेवावयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणत अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती दोन दिवस ती आली होती तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही मला वाईट वाटले व वा डोळ्यांत पाणी आले अक्काने माझ्या हातात पान दिले हे खाली आधाराला लाव असे ती म्हणाली मी हातात एक चोय घेतली व टाका लावला परंतु चोय फार लोचट होती न टाका तुटे ना श्याम ही दुसरी घे चोय ही चांगली आहे असे म्हणून अक्काने दुसरी चोय जुडीतून बा काढून दिली असे कसे तरी मोठमोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले ही माझी पत्रावळ वाढ मला मी आईला म्हटले हातपाय धुऊन आलास का पण आईने विचारले हो केव्हाच हातपाय धुतले मी काही घाणेरडा नाही मी म्हटले घानेरडा नाहीस परंतु सुसू करत बसत असतोस नाट नाक नीट शिंकरून ये तो मी इकडे वाढते आई म्हणाली मी नाक स्वच्छ करून आलो व जेवायस बसलो पोटभर जेव हो उगीच हट्ट करतोस तो शेजारचा वासू केवढासा आहे पण कशी छान लावतो पत्रावळ आई बोलत होती मी रागाने भराभर जेवत होतो पत्रावळ कशी तरी लावलेली होती तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला मी घाबरलो शेवटी निघाला एकदाचा टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावळ लाव मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव मी रागानं म्हटलं आमच्या घशात नाही जाते तू निष्काळजीपणाने लावलीस याचेच हे प्रायश्चित्त जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावाय शिकणार नाहीस तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल थे। आई म्हणाली मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला अक्का पत्रावळ कशी लावते दुमड कशी घालते ते, ते पाहू लागलो काही पानांना धुमड घालावयाचे असते ज्यांना आपण्यापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येते त्याच्याजवळ जाऊन जा जा शिकलं पाहिजे त्यात गर्व कशाला प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे जे जे जी करीन ते उत्कृष्ट करीन असे माणसाचे ध्येय असावे पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो शेण लावणे असो वा शेला विणणे असो माझ्या वडिलांचा हा गुण होता ते धुनी दांडीवर वाळत घालीत तर कशी सारखी लावीत टोकाला टोक मिळालेले आमच्या गावात एक गरीबग्रस्त होते ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करीत ते इतकी छान धुनी वाळत घालीत की पाहत बसावे माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपित त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपित हाताने धार करून शिंपित परंतु ते काळजी घेत प्रत्येक गोष्टीत नीटनेटकाजपणा असला पाहिजे सौंदर्य असले पाहिजे माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावया शिकवले प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावले आपण आपली पत्रावळ कोणालाही मांडतील जर ती नीट नसेल तर जेव जेवणाऱ्याच्या घशात टाका जावयाचा पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे कोणीही हिच्यावर जेव नीट जेवता येईल घशात टाका जाणार नाही फटीतून अन्न खाली जाणार नाही मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांनी मांडली वडिलांनी विचारले चंद्रे तुझी कागपत्रावळ अक्का म्हणाले नाही ती श्यामने लावलेली आहे वडील म्हणाले इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली आई म्हणाली त्या दिवशी जेवळाला घातले नाही ना तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच क घ्यावी लागेल असे सांगितले म्हणून नीट शिकला लावायला मी आईला म्हटले आता मागचे कशाला सांगतेस भाऊ आता चांगली येते की नाही मला आता काय सुंदरच लावता येते हो पण द्रोण कुठे लावता येतो वडील म्हणाले द्रोणही मी लावून घेतला आहे विहिरीतून हक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो शेवटी साधला मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन मी सांगितले माझ्या पत्रावळीचे गुणगाण झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांस दाखवला चांगला आहे परंतु येथे चुकला समोरसमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत असे म्हणून त्यांनी सुधार सुधारून दिला मी तो सुधारलेला द्रोण आईंला नेऊन दाखविला आत्ता कोण रागे भरेल उगीच हटतो करतो व मला हे नाही येणार ते नाही येणार म्हणतोस देवाने ज्याला हात पाय दिलेत त्याला सारे काही करता येते मनात मात्र हवे चंद्रे याला एक जर्दाळू दे शिकल्याबद्दल खाऊ आईने सांगितले अक्काने पडताळातून एक जर्दाळू मला दिला तो किती गोड लागला समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही इतके गोड लागले नसेल इतका तो जर्दाळू गोड होता गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे आणि कर्मातही आहे अशी सुंदर पत्रावर ही कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद